महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा। एक कंपनी की अकाउंटेंट महिला को झांसा देकर 4,80,000 अपने खाते में ट्रांसफर करने वाले दो आरोपियों को साइबर पुलिस टीम ने गिरफ्तार किया। आरोपी विशाल राम प्रकाश ठाकुर और कुलवंदर सिंह गुरबच्चन सिंह आरोपी दिल्ली से है। फिरियादी संध्या नितेश सूर्यवंशी बैरामजी टाउन स्थित ग्रोवर इन्फोटेट प्राइवेट लिमिटेड कंपनी में अकाउंटेंट है। आरोपियों ने खुद को कंपनी मालिक दिखाकर उनके नाम से बोगस ईमेल आईडी तैयार की। संध्या को कंपनी के ईमेल आईडी पर मैसेज भी भेजा गया। आरोपियों ने संध्या से अपने अकाउंट में 4,80,000 रुपए ट्रांसफर कराए। धोखाधड़ी समझ में आने पर फिरियादी ने शिकायत दर्ज की। सदर पुलिस स्टेशन फिर्यादी यांनी त्यांच्या नागपूर येथील कंपनीच्या कार्यालयात ते काम करत असताना दिल्ली येथील त्यांची जी मूळ कंपनी आहे त्या कंपनीचे मालक आहेत नरेश ग्रोवर म्हणून, यांच्या ईमेल आय डीवरनं त्यांना मेल आला आणि एका तिसऱ्या व्यक्तीला 4,80,000 रुपये ट्रान्सफर करावेत असं त्या मेलमध्ये सांगण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी जी माहिती त्यांना त्या मेलद्वारे प्राप्त झाली त्या मेलच्या माहितीच्या आधारे दिलेल्या अकाउंटवर त्यांनी 4,80,000 रुपये ट्रान्सफर केले। परंतु नंतर फिर्यादीच्या असं लक्षात आलं की ज्या ईमेल आय डीवरनं त्यांना ही पैसे ट्रान्सफर करण्याबाबत माहिती देण्यात आली होती तो ईमेल आय डी त्यांच्या मालकांच्या नावाने बनावट तयार करण्यात आला होता आणि त्या बनावट ईमेलच्या आधारे तो त्या मालकांचा आहे असं भासून 4,80,000 आरोपितांनी फसवणूक केली अशा स्वरूपाचा गुन्हा सदर पोलीस स्टेशन येथे 504/2020 419/420 आणि आय टी ॲक्ट प्रमाणे दाखल होता। या गुन्ह्याचा तपास तांत्रिक स्वरूपाचा असल्याने सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला होता। त्या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यामध्ये ज्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर झाले होते त्या अकाउंटशी आणि इतर त्याच्याशी संलग्न असलेले मोबाईल नंबर आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशनकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी आरोपींना निष्पन्न केले आणि ते आरोपी दिल्ली येथील असल्याचे निदर्शनास आले। त्यावरून आमचे पथक API रामकृष्ण पाटील, ASI तिवारी, पोलीस अंमलदार अजय असे पोलीस अंमलदार ठाकूर असे हे दिल्ली येथे जाऊन त्यांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आणि त्या कारणाने आरोपित नामे विशाल ठाकूर आणि दुसरा आरोपित कुलविंदर सिंग असे या दोन आरोपींना, हे दोघेही आरोपी दिल्लीचे राहणारे आहेत, यांना ताब्यात घेऊन नागपूर येथे आणून त्यांना माननीय न्यायालयात हजर केले आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे। अधिक तपास आम्ही करतो। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा।